सुरुवातीलाच सर्व महापुरुषांना वंदन. त्याचप्रमाणे आज ज्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं, ज्ञानेश्वर मोळक मॅडम, त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व कुटुंबातले आदरणीय प्रवीणदादा गायकवाड, त्याचप्रमाणे आजचे दोन पुरस्कार मूर्ती आमचे सुनंदाताई पवार, आणखीन अशोक राणा सर, दोघांनाही मी वंदन केलं, नमस्कार केला, कारण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. नुसते वयानेच नाही तर कार्यकर्तृत्वाने आणि सर्वार्थाने मोठे आहेत. पुरस्कार दोन गोष्टीसाठी दिला असतो, एक म्हणजे तुम्ही काम चांगलं केलं त्याच्याबद्दल समाजातर्फे तुम्हाला धन्यवाद म्हणून एक पुरस्कार दिला जातो. दुसरा पुरस्कार असा ह्यांनी दिला जातो की तुम्ही काम चांगलं केलं पण अजून करायला पाहिजे म्हणून तुम्हाला प्रोत्साहन म्हणून पुरस्कार दिला जातो. विशेषतः राणा सरांना ते आहे, कारण आतापर्यंत 90 पुस्तकं झाली तर लवकरात लवकर 100 पुस्तकं झाली पाहिजे म्हणून पुरस्कार आहे. आणि आमच्या सारख्यांवरती पुरस्कार द्यायची यांना वेळ येते, कारण का तर मला असं वाटलं की ह्यांच्यासारखे काहीतरी काम करा म्हणजे द्यायची वेळ तुम्हाला यायचं येणार नाही तर घ्यायची पुरस्कार करायची वेळ येईल. म्हणजे मला पुरस्कार मिळायला पाहिजे असं मी काहीतरी काम केलं पाहिजे हाही असतो. आज बाबा भांड आले असते तर तुम्हाला उत्तम चांगलं, मी त्यांचं ते भाषण ऐकलेलं आहे स्वतंत्रपणे. एक मला असं वाटतं आपण एक 1.5 तासांचं सयाजीराव गायकवाड, आणखीन त्यांचं कार्य अत्यंत अफलातून आणि प्रचंड वेगळं असं त्यांनी भाषण, मी त्यांचं 1.5 तासापूर्वी महानगरपालिका ठाण्याने केलं होतं, मी ऐकलं, मी रेकॉर्ड पण केलेलं आहे. त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे खूप माहिती आहे. आज मला वाटतं ते खूप आपण एका चांगल्या वक्तृत्वाला किंवा चांगल्या माहितीला मुकलो. आपल्याला राजश्री शाहू माहिती आहे, परंतु आपल्याला सयाजीराव गायकवाड समजणं हे खूप जरुरीचं आहे. त्यांचं आयुष्य आणि त्यांचा पट इतका व्यापक आहे की आपल्या परिवर्तनाच्या चळवळीला तो खूप पूरक ठरणार आहे. आजचं ज्यांचं जे बाबा भांड नसल्यामुळे माझ्या हस्ते पुरस्कार दिला ह्याची मला जाणीव आहे. आणखीन तुमच्यासारखं चांगलं काम करीन आणि मोळकताईनं सांगेन मला पण द्या पुरस्कार म्हणून. अहो मागायचं तर कोणाकडे मागायचं, अर्ज करून कशाला मागायचं, हक्काने मागायचं ना आपण, म्हणजे काय आहे ना अजून सांगेन का त्यांना. तर मजेशीर गोष्ट की योग्य ठिकाणी आपण पुरस्कार दिल्यानंतर जो आनंद होतो तो शासकीय किंवा अर्ज दरबारी जाऊन केलेल्या पुरस्कारामध्ये नसतो. अनेक पुलंगड्या केल्या जातात त्याच्यानंतर पुरस्कार मिळतात, पण आपल्या घरच्या लोकांनी दिलेली शाबासकी कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठी असते. मला आठवतं मी जेव्हा देशप्रेम प्रकरण लिहिलं तेव्हा एका 12वीतल्या मुलांनी मला पत्र पाठवलं. ते पत्र सगळं ते भानगडती लिहिली, त्याच्यानंतर बरंच आंदोलनं झाली, त्यानंतर त्या मुलांनी सतत वाचत होता. जालना जिल्ह्यातल्या कुठल्या तरी गावचा मुलगा 14वीला शिकलेला, एका वाक्याची दुसऱ्या वाक्याचा संबंध नाही. सर तुम्ही खूप चांगलं लिहिलं, शिवाजी राजांबद्दल माहिती दिली, जेंटलमन प्रकरण कळलं, मी आता FYBA ला आहे, मी खूप गरीब आहे, रात्री शेतात जातो, लोड शेडिंग चालू आहे, कधी कधी शॉक बसतो, पण मी आता मला असं वाटतं मी मेलो तरी चालेल, पण माझं आयुष्य मी तुम्हाला देतो. आणि त्यांनी पुढे लिहिलं की आता मला पटकन गेलं पाहिजे की मला पाणी सोडलं पाहिजे, असंच लिहित राहा. मला असं वाटतं की हा भारतरत्नपेक्षा मोठा पुरस्कार आहे, तो मी कागद जपलेला आहे. ताईंनी जे काम केलेलं काम मी बघितलेलं आहे, स्वतः जाऊन बघितलेलं आहे. ताईंनी जी शारदा वसतिगृह आहे, आपल्याला 300-400 मुलांचं वसतिगृह चालवताना ज्यांना माहिती असेल, विशेषतः मुलींचं फक्त, तर काय अवस्था होते. पण शारदा वसतिगृह जी तो शारदानगरचा परिसर आहे, जवळजवळ 3500 मुली आणि त्याच्यामध्ये निम्म्या मुली ज्या गरीब होत्या त्या काम करून स्वतः वेळेत वेळ काढून त्या काम करायच्या, जेवण बनवायचं किंवा त्यांना वाटायला आलेलं काम करून शिकणाऱ्या मुली. म्हणजे दोन पद्धतीची माणसं, की ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत त्या मुली काही देता येईल त्या मुली, आणि ज्यांच्याकडे काहीच नाही अशा हजारो मुली एकत्र ठेवून त्यांना समानतेने वागून मी काम बघितलेलं, अफलातून काम या आमच्या ताईंनी केलेलं आहे, जे करतातच आहे. गेले मला वाटतं 20-25 वर्ष त्या करतात आहे, आणि अशक्य कोटीतली गोष्ट. आणि त्यावेळी मी त्यांच्या समोर बसलो असताना त्या मला एक एक कहाण्या सांगत होत्या की छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते वय असतं, त्या मुली फसल्या जाऊ शकतात,
पण असताना सुद्धा एका आईच्या मायेने, पण त्याचवेळी जो करारीपणा असतो, कठोरपणा असतो, तोही सांभाळून आपल्या सुनंदाताई ते काम करतात. त्यांनी अप्पासाहेब पवारांसाठी केलेली आठवणीची ओसरी सुद्धा बघितली आहे, मुलं जिथे शिकतात ते. त्यांचा अण्णाभाऊ साठे नावाचं संगीताचं सभागृह आहे, बरोबर ना? गाण्याचं तुमचं संगीताचं 40-50 मुलं शिकतात. मला त्यांनी ज्यावेळी गेलो तो अण्णाभाऊ साठेंची जयंती होती, मला सांगितलं त्यांना गाणं शिकवा, गाणं सांगा. त्यानंतर त्यांचं परत जे दुसरं काम जे आहे म्हणजे आपल्या पोलीस ट्रेनिंगचं, त्यावेळी 2017 मध्ये गेलो होतो तेव्हा मला त्या 600-700 मुली होत्या, आता 900-950 मुली झाल्या. अत्यंत गरीब घरच्या मुली, त्या मुलींना कॉन्स्टेबलसाठी तयार करणं म्हणजे शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या अशी अशक्य कामं सुनंदाताईंनी केली, आणि असंच अशक्य काम ताराराणीने केलं म्हणून पुरस्कार त्यांच्यासाठी योग्य आहे. राज्य गेलेलं आहे, छत्रपतींची गादी वेगळी झालेली आहे, राजाराम वेगळे झालेले आहेत, ते दुसरीकडे आहेत, आणि ताराराणी फक्त लढण्यापुरता नव्हत्या, त्या उत्तम मुत्सद्दी होत्या. 50 वर्ष राज्य केलं. आपल्याकडे सामाजिक परिस्थिती अशी आहे की आपण त्यांना छत्रपती म्हणत नाही, पण मी स्वतः सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज जितके महत्वाचे, छत्रपती संभाजी राजा महत्वाचे, जसे राजाराम महाराज छत्रपती महत्वाचे, तरी छत्रपतीच्या पदवीला तोला मोलाचं काम ह्या ताराराणीने केलेलं आहे. परंतु आपल्याला स्त्रियांना तशा उपाध्या देत नाही आपण, त्यांना आपण गंगा भागीरथी म्हणून करतो. अहिल्याबाईने होळकर ज्यांचं आपण जिथे आता पुतळे बांधतो, त्या काय फक्त हातात करंड किंवा आपलं शिवलिंग घेऊनच उभे आहेत काय? बाकी काही घेऊन उभे नाही, तलवार घेऊन असलेली तर आम्ही अहिल्याबाई कधी दाखवणार, कधी सांगणार? आपल्या घरातले त्यांचे फोटो कसे असणार? त्यांच्या घराण्यातली लोक देत नसतील. आपण त्यांना छत्रपती म्हणायला कोणाची गरज आहे आपल्याला? आपण स्वतःहून त्यांना छत्रपती ताराराणी ह्या नावानेच पुरस्कार दिला पाहिजे. आपण काळ बदलला पाहिजे, कारण आता ते छत्रपती आडनाव छत्रपती लावण्यापर्यंत उलट गेलेले आहेत. या डोक्यातली टोपी कांबरेला बांधायची असला प्रकार आहे, आडनाव छत्रपती कसं असेल? आणि आपले मराठे बिराठे असल्यांच्या नादाला लागतात, मूर्खपणा आहे सगळा. आपण कायम 26 वर्ष आपले शिवाजी राजे गेले, शंभू राजे गेले, निर्णायक झाला हा जवळजवळ आपला औरंगजेब, आता दख्खनचं राज्य जिंकायचं म्हणून महाराष्ट्रात आला औरंगाबादला. आणखीन तो 27 वर्ष झुंजत होता. हाफी खान नावाचा त्याचा बखरकार आहे असं म्हणतो की आम्ही आम्हाला वाटलं राज्य जिंके, 5000 सैनिक घेऊन गेलो, 500 शिवाजींनी आमचा खुर्दा केला. आम्ही 10,000 जणांचा सैनिक घेऊन गेलो, 1,000 शिवाजींनी आम्हाला खतम करून टाकलं. 50,000 जणांची फौज घेऊन गेलो, 500 शिवाजींनी आम्हाला खलास केलं. औरंगजेबच्या लेखी प्रत्येक मावळा हा सैनिक नव्हता, जवान नव्हता, तर तो शिवाजी महाराज होता. आज आपले नेते जे आहेत त्यांच्यापेक्षा थोडस मोठं कटआउट झालं तर गेट आउट करतात ते. फोटो मोठा झाला तरी नाव तुझं का नाव ह्याचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे कसे केले असतील? आम्ही जे 27 वर्ष लढले, शेवटी ते औरंगजेबचं स्वप्न जे आहे ते खलास करून टाकलं. त्याच्यामध्ये ताराराणींचं काम जबरदस्त होतं. ताराराणी नसतं तर कदाचित ते सैन्य तितकं लढलं सुद्धा नसतं. ताराराणी असतील, पुढे उमाबाई दाभाडे सुद्धा असतील, ह्या बायकांनी जे काम केले, या स्त्रियांनी काम केलं, ते प्रचंड मोठं होतं. 27 वर्ष औरंगजेब झुंजला, शेवटी या महाराष्ट्रात त्याचा कोथळा गाडला गेला, त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. पण ते जे काम केलं, ते जे 27 वर्ष झुंजणारे मावळे होते की नाही, त्यांची आम्ही औलाद, त्या मावळ्यांची औलाद म्हणजे आम्ही आहोत. आम्ही आहोत म्हणून आजचे छत्रपती आहेत, म्हणून ताराराणीला महत्व आहे, आणि म्हणून जे काम इतर करू शकत नाही ते काम सुनंदाताईंनी केलं, म्हणून त्यांना ताराराणी पुरस्कार अत्यंत सार्थक आणि योग्य झालेलं असं माझं, आणि तुम्ही दिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. ताराराणी आपल्याला कळलं पाहिजे, अजून खूप कळलं पाहिजे. आज इथे पुरुष आले, आपल्याला येताना महाराजच्या आधी महाराज लिहिला असत तर चेंड्र मेंढ्र पण घेऊन आली असती, महाराजांचं दर्शन घेऊया ना. आपल्या बरोबर आपली बायको, प्रेयसी, मैत्रीण काय होऊ शकत नाही.
आपण का नाही घेऊन येऊ शकत? जर आपल्याला असं कार्यकर्तृत्व बघायचं असेल ज्याच्या नावाने आपण पुरस्कार देतो त्याचं कार्यकर्तृत्व समजून घ्यायचं असेल, जसं मोहळक दाम्पत्य जोड्याने उभे तसं प्रत्येक कार्यक्रमाला जोड्यानेच जा, आहेत ना स्टेजवरती, आपण ते टाळतो का? आपण आपल्या स्त्रियांना खूप मोठं केलं पाहिजे. आपण जिजाऊंची थोरवी सांगतो, परंतु पुरस्कार परत जिजाऊचा पुरस्कार मला घ्यायला आवडेल, मला ताराराणीच्या नावाने पुरस्कार घ्यायला आवडेल, मला सावित्रीबाईंच्या फुले नावाने पुरस्कार घ्यायला आवडेल. पण आपण पुरस्कार पण बायकांच्या कर्तृत्वान बायकाचे पुरस्कार बायकांनाच देतो आणि पुरुषांचे पुरस्कार पुरुषांनाच देतो. काय कळलं आपल्याला इतिहास? आपल्याला हे सगळं बदललं पाहिजे, हे बदलायची गरज आहे. आणि अशीच वेळ आहे की सांगायची, कदाचित मोहळक साहेब म्हणतील की उगाच त्या ह्यावेळी बोलवलं म्हणून, आता बोलवलं ऐकून घ्या. बदल झाला पाहिजे, झाला पाहिजे आणि केला पाहिजे तो, नाहीतर आपण नाही सुधारणार. आम्ही बदलासाठी तर ह्यांना अंगावरती घेतलं ना, आमच्या राणांना, राणांना पुरस्कार देताना माझ्या मनात अजून एक होत की राणांना पुरस्कार मिळाला पण त्यांच्यामुळे माझा एक पुरस्कार लांबला ना. आम्ही छापलं आपल्या ह्याचं ओम ओम स्वस्तिकावरचं, स्वस्तिकावरचं छापलं. त्यावेळी वर्षी जेम्स लेन प्रकरण झालं होतं आणि मला कमी वय असून सुद्धा मला माधवराव वाघल पुरस्कार, खूप मोठा माणूस कोल्हापूरचे, त्यांचा पुरस्कार मला बाबूराव धारवाड्याने जाहीर केला, जाहीर केला. आणि दुसऱ्या दिवशी आमचं हे छापून आलं चित्रलेखामध्ये स्वस्तिकचं. कोल्हापुरामध्ये चित्रलेखाचे अंक जाळले, मग सगळे टीव्ही जे काय होते त्याच्यातनं चर्चा बिर्चा. बाबूराव धारवाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ना, ते एकदम सावध झाले, जास्त सावध ना, साहेब काय म्हणतील. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं महाराव साहेब यावर्षी तुम्हाला पुरस्कार देणार नाही, पुढच्या वर्षी बघूया म्हणून गेला पुरस्कार ना. पण माझ्याऐवजी पुरस्कार कोणाला दिला हे महत्वाचं आहे, ते मला अभिमानास्पद वाटतं. तो पुरस्कार सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दिलेला आहे. आणि मला पुरस्कार देण्याचं सांगितलं होतं निळू फुलेंनी सांगितलं होतं त्यांना. निळू फुलेंनी असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे पद्धत आहे माधवराव बागल पुरस्काराची, की ज्याचा पुरस्कार याने घेतलेला असतो त्यांनी पुढच्या वर्षी पुरस्कार द्यायला यायचं असतं. त्यांच्याकडे पद्धत होती ती. निळू फुलेंनी सांगितलं की तुम्ही ज्ञानेश महाराजांना आधी पुरस्कार द्या, म्हणजे मला पुढच्या वर्षी द्या, म्हणजे माझ्या पुरस्कारानं त्यांचं भाषण ऐकायला मिळेल मला. तर त्यांना परस्पर कोणाची हजामत करायची नव्हती, ती माझ्याकडनं होऊन गेली आणि तशी झालीच ती. तर सांगायचा उद्देश आहे की आपण हे बदल केले पाहिजे. आम्ही जो जेम्स लेन प्रकरण झालं, मला त्यांनी जे सांगितलेली गोष्ट बरोबर आहे, त्यांचं किती खोट पुस्तकाचं नाव होतं त्यांचं, हा खोटच खोट किती मोठे असं काहीतरी होतं पुस्तकाचं. मी आमच्या मुंबईला, मी जिथे शिवाजी पार्कच्या इथे दादरला राहतो तिथे 6 डिसेंबरला ते पुस्तक छोटस घेतलं. त्याच्या आधी यांचं एक भाषण ऐकलं होतं अकोल्याला. भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं ते भाषेवरती आहे, वेगवेगळ्या विषयांवरती आहे. 5 लेख होते त्याच्यामध्ये. मी त्यांना सांगितलं मी 5 लेख छापतो, आता आपल्याला मालिका सुरू करायची आणि बिंदास करा, तुम्ही तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. मी अनेकांना, अनेकांचं माझ्याबद्दल हे वाईट मत आहे की हे आमचं छापत नाही, पण छापण्यासाठी लागलेली शिस्त ना ती आधी अंगी कशी बाळगायची ती तेच सांगते. ते त्यावेळी 50 होते, PhD करत होते, भाषण करत होते, सगळीकडे फिरत होते आणि चित्रलेखाची 5 किंवा 6 छापील पानं लिहित होते ते. आणि सांगितलेल्या वेळेत लिहित होतं, मंगळवारी पाहिजे मला 10 तुमचं फॅक्स आला पाहिजे, ह्यांचं सोमवारी रात्री 10 आलेला फॅक्स असायचा, लिहिलेलं अक्षर नीट असायचं, आलं की ऑपरेट करता यायचं. मी ज्ञान बिन ते पुढचं जाऊन दे, पहिल्यांदा आपण काय लिहिलं ते आपल्यालाच नीट वाचता आलं पाहिजे ना. दुसरा संपादक कशाला त्याला काय त्याच्यासाठी ठेवलेलं आहे? तुमचं वाक्य आधी एक सरळ नसतं. आपण आजूबाजूला जिथे लिहितो ते चित्रलेखा, त्याची भाषा कशी आहे, ती भाषा नीट आहे का, मग आजूबाजूच्या लेखामध्ये ते येणार ना ते सगळं. मग त्याची एक सवय पाहिजे. त्यांचे 5 लेख मी नीट करून माझ्या पद्धतीने छापले. असत्याची सत्यकथा मी मुद्दामून छापलं, कारण का ट्विस्ट करायचं असतं. आता हे कसं, आपण बोलतो तर बिंदास बोलतो मी, कारण आपलीच लोक आहे. मग दुसऱ्याच्या गळ्यात घुसवायचं असेल तर आपण दारात जाऊन ते पहिल्यांदा आधी घंटा गाडी उभी केल्यानंतर कचरा कसा बाहेर येणार हो? आपण गावभर म्हणणार की याच्या घरामध्ये कचरा कुठचा साठलाय. आपल्याला जर डोक्यातला कचरा साफ करायचा असेल तर उत्तम पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन झालं पाहिजे. तसं प्रेझेंटेशन मला वाटतं मी केलं.
ते केल्यानंतर त्यांचं दर आठवड्याला ते लिहित होते. मला अनेकदा आश्चर्य वाटलं की एवढं रिसर्चचं लेख, आणि पुन्हा असं पण नाही की त्यांना वाटलं आणि लिहिलं असं नाही प्रकार. त्यांना मी सांगायचो आता ह्या आठवड्यात हरताळ काय, हरताळकावरती लिहाल का, 15 दिवस आधी सांगायचो. अजून पुढच्या आठवड्यामध्ये नागपंचमी आहे, ते जे सगळे सणांचे वार आहेत ना, ज्या दिवशी तुम्ही सण करत होते महाराष्ट्र, त्या दिवशी लाखो चित्रलेखातून ते सण खोटे हे कसं सांगायचं काम आम्ही करत होतो आणि ते कसे गुलामीकडे नेणार आहे. ते असं नुसतं ओघानी आलेलं नाहीये, काही काही वेळेला बदललेलं आहे. एक वेळ त्यांना सांगितलं होतं गणपतीवरती लिहा, तर आमचा गणपतीचा अंक मोठा विचित्र असायचा, म्हणजे गणपतीचा अंक मी कायम छापला. मला जर सगळ्या चित्रलेखावरती मी कधीतरी बोलेन किंवा चित्रलेखा साप्ताहिक कसं झालेलं आहे, आता अनेकदा तुम्ही वर्णन उल्लेख केलं की आम्हाला वाचायला मिळत नाही आणि आज असले असते तर काय लिहिलं असतं. मी आज लिहित नाही म्हणून तुम्ही विचार करायला लागलात ना, काय लिहिलं असतं याचा विचार तुमचा परिपक्व झालेला आहे. मग आता मी लिहायची गरज काय, मी वयाच्या 60 पर्यंत लिहिलं ते पळून गेलो नाही, अजून 3 वर्ष लिहिलं. जिथे पत्रकारांना संपादकांना हकलून देतात त्या काळामध्ये मी सत्य सांगायला घाबरलो नाही. मोदी जे करतात त्यांची जी सत्ता आहे ती खोटी आणि हरामखोरांचीच आहे हे मी आजही सांगतो. हे घाबरायची गरज नाही, जे खोटे आहे ते खोटच आहे. ज्या खोट्या पद्धतीने त्यांचं आता 2-3 महिने झाले 2000 नोटा बदलायचे तुम्हाला धंदे लावून दिलेले, तुम्हाला एक खेळ द्यायचा काहीतरी. आमचा एक मामा होता, त्याच्याकडे अर्धमग्न आपल्या अर्धमंद अशी त्याची मुलगी होती. तो काय करायचा मुलीला की रोज तिथे गुंतून राहावं, एकाग्र व्हावं म्हणून 1/4 किलो त्यांनी चवळी आणली होती आणि 1/4 किलो मटकी आणली होती. रोज तिला एकत्र करायचं आणि सांगायचं ही वेगवेगळी करून ठेव की 8 तास जायचे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली की परत एकत्र करायचा, सकाळी द्यायचा. 2 महिन्यानंतर तिचं डोकं ठिकाण्यावरती आलं. आपल्याला हा 9 वर्ष फसवतोय, आपलं अजून डोकं ठिकाण्यावरती येत नाही. आता काय तुम्हाला चवळी आणि मटकी या अंधभक्तांना दिली पाहिजे का? जेवाच्या तेव्हा करायची हिंमत ज्याच्यामध्ये असते तो खरा संशोधक आणि तो खरा लेखक. नाही तर आता काहीतरी पुरंदरेचं प्रकरण चालू आहे आणि मी 6 महिन्यांनी पुस्तक लिहिन असं नाही चालत. जेवाच्या तेव्हाला थोडं लिहा, 4 ओळीची कविता लिहा, पण वास्तवाला भिडा. रिसर्च करायचं असेल ते काम त्यांनी केलेलं आहे, म्हणजे आमच्या अशोक राणाने. रिस्की होतं पण मी छापलं केलं, फार तर काय जाईल, माझी नोकरी जाईल. पण मला आलेल्या शिवाय मी त्यांना कधी सांगितलं नाही, त्यांना कधी खचवलं पण नाही. अनेक पत्र यायची, अनेक गोष्टी सांगायच्या, पण आम्ही सांगायचो त्याच्यामध्ये खोटं काय ते सांगा. या पद्धतीने लेखन केलं आणि लेखन कशाला लागलं पाहिजे, डॉक्टरेट त्यांना नंतर मिळालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. हा ना, चित्रलेखामुळे उशिरा मिळाली, नाहीतर ते कदाचित कुलगुरू आधी झाले सुद्धा असते. पण कुलगुरू होऊन उपयोग काय नाही, फक्त इकडच्या तिकडे बदल्या करायच्या असतात. पण आपल्यावरती झालेल्या गुलामीचा आणखीन फसवणुकीचा बदला घ्यायचा असेल तर डॉक्टरेट गेली तरी चालेल, पण मी बदला पहिला घेईन. असं होतं तर महात्मा फुले निर्माण होतात. त्यांनी असं विचार केला नाही माझ्या नावाने नंतर पुतळे होतील काही होतील. ही माणसं त्या पद्धती यांच्याच पद्धतीने मला जे बी शिंदे आठवतात. जे बी शिंदे 66 वर्षाचे होते. जेम्स लेन प्रकरण झालं, पन्हाळ्याला गेलो होतो. पन्हाळ्याला मला त्यांनी 400-500 मुलं होती आणि ती मुलांनी सांगितलं आम्हाला बाकीचं तुमचं बीज भाषण काय नको, ते आम्ही वाचलेलं आहे, ते छापून आलेलं, तुम्ही ते जेम्स लेन प्रकरण सांगा. आम्ही 2 तास जेम्स लेन प्रकरण सांगितलं, मुलं पेटली. नंतर तिथे जे बी शिंदे नावाचे आले, त्यांनी मला एक पुस्तक दिलं प्रबोधनाचे अभंग नावाचं. 6 महिने मी काही त्याच्याकडे धुंकून बघितलं नाही. आमच्याकडे प्रभात पुष्प नावाचं एक वजू कोटकांचं एक हे होतं. मी म्हटलं ह्याच्यापेक्षा आता आपल्याला एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. मी त्यांचं प्रबोधनाचे अभंग केले आणि त्याच्यातलं निरूपण केलं. 4 अभंग घेतले, निरूपण केलं, 4 लेख लिहिले, त्यांना सांगितलं तुमच्याच अभंगावरती बेतलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीचं लिहू शकाल काय. लिहिलं किती वर्ष लिहिलं, 9 वर्ष त्या माणसाने सलग लिहिलं. 9 वर्ष लिहिलं त्यांच्यासारखं आणि आम्ही पहिल्या पानावरती चित्रलेखाचा छापलं. तो सन्मान मी पण कधी घेतला नाही, पण त्या माणसाला सन्मान दिला. 66 वर्षापासून 75 आज तर 80 वर्षाची आहेत ते 84. त्यांच्या आयुष्यात कधी न लिहिलेल्या माणसाला मी लिहितं केलं. मुळात तुमच्याकडे कंटेन असेल, आणखीन सांगण्यासारखं असेल तर तुमचं छापलं जाईल. नुसतं तुम्ही पी आर गिरी करून किंवा काही नाही, सत्य सांगायला घाबरायचं कशाला. सत्य जे आहे
सत्य जे आहे ते लपवता येईल, दडवता येईल, पण संपवता येत नाही. सत्यावरती संधीचा थोडा जरी प्रकाश पडला तर असं म्हणतो उजळून टाकायची ताकद सत्यामध्ये असते. त्यामुळे आपल्याला सत्य सांगण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागत नाही. लोक असं म्हणतात तुम्ही सत्य शोधक आहात, अजून आपण सत्य शोधक आहोत. आम्ही सत्य शोधक कधीच नाही. आज लोक खोटं बोलतात. आपण घरी गेलो, आता पुरुष मंडळी पण काम करतात, घरी गेलो तर तांदूळ निवडतात, कोण गहू निवडतात. आपण कधी तांदूळ निवडत नसतो, कधी गहू निवडत नसतो, तर खडे निवडत असतो. खरा सत्य शोधक कोण? सत्य सांगणारा हा खरा सत्य शोधक नाही. जो असत्य सांगतो, हिमतीने सांगतो, ठासून सांगतो, तो खरा सत्य शोधक असतो. तुम्हाला असत्य सांगायची हिंमत आहे का? ते असत्य जेव्हाच्या तेव्हा आम्ही सांगितलं. मला आता या पुस्तकामध्ये वाचलं, महानायकांना खलनायक ठरवणारी दिवाळी असं शीर्षक आहे. हे माझं शीर्षक आहे, म्हणजे मी चांगले कंटेंट त्यांचं आहे, नावं ठेवायला काय फरक नाही पडत. पण इतक्या हिमतीने दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्हाला शीर्षक देता आली पाहिजे. बिनसोंडेचा गणपती, गणपती असताना कोण दाखवू लिहू शकतो का? गणपती उलटा सगळा सांगायचा कधी होऊ शकतं का? पण आम्ही सांगितलं, मी कधी गणपती पावतो असं सांगितलेलं नाहीये. पण एकदा गंमत केली, मी चित्रलेखाचं हेडिंग होत 365 दिवस पावणारे गणपती. काय तुफान, म्हणजे मला गणपती तर एकदम प्रसन्न झाला. इथे सगळं थोतांडच आहे सगळं. ते बापाला मुलाचा, ज्याला आपला मुलगा ओळखता येत नाही तो देवाचा देव महादेव असो कसा शकतो. मुलगा त्याचा काही दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असेल ना धीरेंद्र शास्त्री सारखी, तरी बागेश्वर शास्त्री आहे ना त्याच्यासारखी. अरे तू बायकोनी आंघोळीला बाजूला ठेवलेला मुलगा, बाहेर ठेवलेला मुलगा, तुला ओळखता कसा येत नाही? देव ना, देवाचा देव महादेव. मुंडकं उडवतो तो उडवतो ठीक आहे, आणून हत्तीचा लावतो आणि ती पार्वती येण्यासारखं त्याला दूध पाजते, लहानाचं मोठं करते आणि आपण पुजतो. म्हणजे आपली अक्कल काय ती बघा, तो बुद्धीचा देव. काय आपण आयुष्यात शिकणार याच्यातून? आपल्याला नादानी सगळी सांगितलेली आहे. आपली पोरं बजरंगाचं काम करणार, आणखीन ते माकडासारखं शेपूट दाखवणार आपल्याला. आहे ते आहे ना, घाबरायचं काय? जे आपण घाबरतो का? आपल्या बुद्धीला बुद्धीची प्रामाणिक राहून. ह्युमन इज ए सोशल अँड रॅशनल अॅनिमल. आपण माणसं आहोत, आपण सोशल असतो म्हणून आता जमलो, पण रॅशनल करायचं असतो. आणि आपल्याकडे निर्बुद्ध बनवण्याचं काम जोरात केलं जातं, बुद्धिवान बनवण्याचं काम त्या गतीने केलं जात नाही, होऊन दिलं जात नाही. आपल्याला सत्य सांगता आलं पाहिजे. मी 365 दिवस पावणारे गणपती आहे, आमचा नेहमी 1,00,000 खपायचा. एकही अंक नाही मॅडम असा की गणपतीचा अंक तिप्पट खपला नाही. वर्षभराच्या जाहिराती पण सुटायच्या सगळ्या. तर 365 गणपतीमध्ये काय होतं? जे गणेशोत्सव मंडळ गणपतीच्या छोट्या मूर्ती आणतात आणि राहिलेला पैसा कार्यक्रमावरती आणि आरासीवरती न उधळता, जे UPSC क्लास घेतात, जे वर्षभर ब्लड बँक चालवतात, जे आपल्या देवदासींसाठी काम करतात, अशा 10-11 मंडळांची माहिती होती. हे 365 दिवस पावतात. जे वाचनालय पतपेढ्या चालवतात. अहो फसवायचं असेल तर असं फसवा ना लोकांना. असंही फसवता येतं, चांगलं सांगता येतं ना. चांगलं सांगण्यासाठी तुमचं जर थोडासा जर मुखवटा जर थोडासा हेडिंग्स बदलले, डोक्यातलं बदलू नका, पण काय थोडं नटापटा केल्याने काय फरक पडतो? चांगलं असतं ना. तुम्हाला ते बदलता आलं पाहिजे. ते काम आमच्या त्यांनी जे केलं ते सलग 2 वर्ष केलं. त्यांची मालिका मी त्यावेळी तर 2005 आणि 2006 मध्ये झालीच, पण त्याच्यानंतर आम्ही लॉकडाऊन मध्ये 15 वर्षानंतर तेच परत वाचावं लागतं, द्यावं लागतं, तरी लोक तेवढ्या तडफेने वाचतात, परत परत वाचतात. ह्यासारखं माझ्या दृष्टीने म्हणाल तर वाईट दुसरं काम नसेल. लोक सुधारतच नाही अजून. म्हणजे दारूवाले जसे असतात ते एक अड्ड्याची दारू संपल्यानंतर दुसरी प्यायला सुरुवात करतात, तसं देव धर्माचं आहे. एक संपलं की दुसरं लागतं त्यांना. महादेव पावत नाही ना मग दुसरा, हा देव बापू बाप्पा पावत नाही तर मग दुसरा बाप्पा. सगळे पडिक देवळातले देव सगळे जागृत झालेले आहे. आता माणसंच झोपलेली आहे. अशा वेळी काम करणं जरुरीच आहे, पण त्याच्यासाठी आपण काही पट बनवायचा असतो. ह्याची खात्री कोण घे आपलं, ह्याची काय म्हणतात त्याची त्याची काळजी कोण घेणार? महाराजांनी काही मरेस्तोवर काम करायचं काय ते?
38 वर्ष केली ना, मलाही मोकळं राहावं असं वाटतं ना. गेले 6 महिने झाले, 13 ऑगस्ट डिसेंबरला मी शेवटचा लेख लिहिला 26 डिसेंबरच्या अंकातला. आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सोडणारे 5 वर्ष सांगतो, नवीन माणसं का तयार होत नाही, त्यासाठी जो त्याग करायचा असतो तो करता आला पाहिजे. जो त्यांनी त्यांच्या आयुष्यातला वेळ काढून मला दिला, मलाही मी पत्रकारितेमध्ये आलो, तो 1800 रुपयाची नोकरी सोडून 750 रुपयावरती आलो. प्राध्यापकी आणखीन बाकीचं गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून नाही राहिलो, मला होते सगळे ते स्कोप होते, सगळे सगळ्या गोष्टी होत्या, पण आम्ही ते केलं नाही. दुसऱ्याने करावं असं म्हणत नाही, पण ते करताना तुम्हाला काहीतरी पेरणी करावी लागते. मला काय करायचं आणि कुठे थांबायचंय हे ज्याला कळतं की नाही त्याला त्याची स्वतःची जागा निर्माण करता येते. मला माहिती आहे अशोक राणा जसं लिहित आहे तसं आज कोणी मी उद्या सांगितलं तर दर आठवड्याला तो लिहिणार नाही, मला 100% खात्री. कारण ते घेण्यासाठी रात्रीचा दिवस काय करायचा असतो, त्यांच्या अंगात ताप असायचा अनेकदा. पण मी म्हणायचो की थांबू नका, बाहेर जायचं असेल तर वेळात वेळ काढून द्यायचे. फॅक्सने आला तर फॅक्स पाठवला काय, पोचला काय. आणि मी नंतर बघितलं, परत त्यांनी आता शेवटी सुरुवात केली तर फॅक्स मध्ये पाठवणारे अशोक राणा नंतर टाइप करून पाठवायला लागले व्हॉट्सअप वरती. स्वतः इतका बदल करायची तयारी पाहिजे. नुसतं आपलं लिहित 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 राहिलं नाही पाहिजे, तर ते लोकांपर्यंत पोहोचतं. ही पुस्तक आहेत महात्मा फुलेंचे अभंग अखंड का अजून टिकून आहेत, का ते लिहिताना तेवढ्या ताकदीने लिहिलेले आहेत की ते काळाच्या पुढे काळाला पुरून उरणारे ते आहे. आपल्याला करता आलं पाहिजे. आणि वास्तव तर भयान आहे. आता भूतभीत काही लोकांना लागत नाही, आता सगळ्यांना भट जास्त जोरात लागतो. आणि इतका व्यापार आहे त्यांचा जोरात, वाटेल ते सांगतात, युट्यूब काय, ते रील्स काय, काही सांगतात, छोटे 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 छोट्या मधून सांगतात. आपल्याला हे बदलायचं असेल तर अशी पुस्तक असं सुनंदताईंसारखं कार्य आपल्या लोकांपर्यंत नेलं पाहिजे. जे त्यांनी माणसं तयार होतात ती माणसांनी बदलाव समाजामध्ये आणला पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे. कारण भूत आहे ते रात्री लागतं, भट आहे तो दिवसा लागतो. भूत आहे, भूत आहे हे लागलेलं कळतं पण दिसत नाही, भट आहे तो लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही. मग 12वं 13वं 14वं वर्ष श्राद्ध, मुलाचं नाव, भटजी लागला ना तुमचं, आता जास्तीत जास्त लागलाय वास्तुशास्त्रापासून शास्त्रापासून. तुम्ही घर घ्या, काही घ्या, आपल्याला हे आपण त्याच्यात इन्वॉल्व्ह का होतो, त्याच्याकडे तुच्छतेने बघायला शिका. हे बदलू शकतं, हे बदलायला पाहिजे. आपण हे सगळं हे इथे हे सगळं बोलायचं, आपलं विज्ञान वापरायचं आणि त्याचा गैरवापर करायचा. लस कोणी काढली? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नानासाहेब थोरात आहे कराडचा, तो माणूस तिथे काम करत होता. तुमचे ते सिरम वाले काम करत होते. कुठला बुवा बापू आला काय तंगड वर करून हिमालयात बसला आणि हातातनं लस काढली काय? हराम कोणाला ठोकून काढत साल्यानं होतं. आता लस काढायची तेव्हा कुठे गेला होतात तुम्ही? हे जर आपण सांग, हे वाचून ते बोलता आलं पाहिजे. आता हे वाचून परत आम्ही तेच सांगायला लागलो तर हे वाचायचा उपयोग काय? ही पुस्तकं वाचून आपण काय बोललं पाहिजे? आज वट पौर्णिमा आहे. ते 6 पानं लिहिलेली आहेत त्यांनी. मी काय 6 पानं लोकांना सांगण्याच्या फंदात पडत नाही. वट पौर्णिमा आहे, आपले सवाष्णी गेले असतील सगळ्या, नाचत बिचत काय, मोठमोठी मंगळसूत्र घालत काय, एक ग्रॅमचं बँडेड बिंडेड, मी काय दया माया ठेवत नाही. तर ते गेले काय केलं असेल? 7 जन्मात हाच पती मला मिळावा, 7 जन्मात हाच पती मिळावा. अरे नवऱ्याचा चॉईस कधीतरी विचारा ना, पुन्हा तो चॉईस विचारायची गरज नाही. तुमचं हे वर्ड 7 जन्मात मिळावं म्हणजे पुन्हा तुम्ही पुनर्जन्मावरती विश्वास ठेवतात. एका फटक्यामध्ये पुनर्जन्म पण साफ करायचा. आता आपला नवरा काय पद्धतीचा असतो त्या फिरणाऱ्यांना माहिती असतो, त्यामुळे काय बोलतो नीट वागावं, 2 दिवस नीट तरी राहावा म्हणून त्या फिरत असतात बिचाऱ्या. तर त्याला सांगायचं की त्यांनी उद्या शेण खाल्लं आणि तो डुक्कर झाला, तू का डुकरी नव्हते? तो कावळा झाला, तू का कावळी होतेस? आम्ही ते वाचल्यानंतर आम्हाला हे सुचतं, ते वाचून मिळवायचं काय? तर ते वाचून ते घडाघडा करून पुस्तकं जशी कोंबडीची पिल्लं काढतात तशी काढायची नाहीत, ती 2-4च असावी. महात्मा फुलेंनी काही 50 अखंडच लिहिले. महात्मा फुलेंचं सगळं साहित्य म्हणून एवढंच आहे, पण त्याच्यामध्ये किती ताकद आहे.
आपल्याला हे सांगता आलं पाहिजे, आणि ते सांगण्यासाठी असे पुरस्कार सोहळे मला वाटतं आवश्यक असतात। ते आवश्यक आपण लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, लोकांपर्यंत नेले पाहिजेत। राणा सर लिहितील, पण पुढे त्याचं काय? आपण जसा तो कुस्तीगीर असतो, आपण पुस्तकं घेतो, घेतली पाहिजे, ही सगळी पुस्तकं घ्या, आपल्यासाठी एक घ्या आणि देण्यासाठी एक घ्या। इथे नाटक केलं, नाटक असेल तर 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये तिकीट असतं, त्यामुळे हे पण ड्रामाच आहे ना। थोडस ऐकून घ्यायला ना, पुढे घ्या, दुसऱ्यासाठी पण घ्या। जशी ती गाथा, ती कसल्या कसल्या त्या तावीत बिवीत येतात ना, कसल्या पोथ्यांना 500-500 रुपये देतात, आपली पुस्तकं नेतात नाही, घरात उलटी ठेवून देतात, कारण बायकोचा भाऊ आला तर ते बघेल ना हे नवीन काय आणलं म्हणून। अजून घरातली लोक ना नातेवाईक आले ते विचारतील नाही शाहू फुले आंबेडकर कशाला पाहिजे, त्यांना सांगायचं ते नसले असते ना तर आज काय झालं नसतं। सावित्रीबाई फुलेंनी जर शाळा काढली नसती ना तर तुम्हाला शिकलेल्या बायका आणि मैत्रिणी मिळाल्या नसत्या, हे आपण सांगायला पाहिजे। पण आपण त्याची तुलना तशी करत नाही, आपल्याला सावित्रीचं व्रत आहे ते जास्त जोरात वाटतं। मग ती बाई सत्संगाला गेली, कुठे गेली तरी नीट असते, सत्संगाला गेली म्हणजे चांगल्या ठिकाणी गेली, हा मुळात समजच खोटा आहे। सगळ्या भानगडी तिकडेच आहे, मी एक मुळ असा सोडलेला नाही महाराष्ट्रातला, मग तो पांडुरंग शास्त्री असून दे, तो आपला बाबा महाराज सातारकर असून दे, खोटी सर हे बाबा महाराज सातारकर एवढे एवढे तोंडाने बोलायचं, सोने रुपये आमा मृत्यू के समान, ह्याच्या गळ्यामध्ये एवढी जाड सोन्याची माळ, तू बांधणार दगड बिगड बांधणार गळ्यामध्ये, ते बांधायचं नाही। आणि महाराज काय म्हणाले, तुकाराम महाराज काय म्हणाले, बघायला गेला होता काय तू? त्याच्यातला सगळ्यात महाहरामखोर म्हणजे हा धर्माधिकारी होता, त्या 2009 त्याला महाराष्ट्र भूषण त्याच्या बापाला दिला, आता त्याच्या पोराला दिलं। काम काय केलं? स्वच्छता केली, माळवदकर इथे बसलेले आहेत, स्वच्छता ठेवण्यासाठी म्युन्सिपाल्टीमध्ये झाडूवाले आहेत ना, त्यांच्याकडे पत्र पाठवा, झाडू काढ, नीट काढा। कुठे साफसफाईला समुद्र साफ करायला गेले असतील, समुद्र साफ करायला गेले तर घाण करणाऱ्यांना आधी रोका, ते कानफटत मारतील गणपती आणि आम्ही बघून घेऊ म्हणून। ओ तुम्ही असा कधीतरी विचार करा ना की गणपतीला पोचवायचंच आहे ना, तुमच्या इथे मोठमोठ्या मानाच्या मिरवणुका निघतात, असं कोण कोणाला आपले आई वडील पोचवतात? कधी वाईट परिस्थिती आली नातेवाईक वाजत गाजत गुलाल उडवत ढोल वाजवत आपण कोणाला पोचवतो काय? दुःख झालेलं आहे ना, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला, अरे मग तू इतका नाचतोच कशाला? हे असं सांगा तर त्याचा उपयोग आहे। त्यांना काय झालं, शास्त्र बिस्त्र चुलीत घाला, शास्त्र आम्हाला माहिती आहे। जर त्या विचारांचं असेल, एक माणसं काम करत असतील त्या विचारांनी, तर ते विचार आपल्याला तितपत, पण लहानपणापासून खोटं शिकवलेलं असतं। मला मॅडम एकदा चुकीच्या ठिकाणी असं आज बोलवलं तसंच तेव्हाही बोलवलं होतं, आणि मी अशा ठिकाणी मी धावत पळत जातो। संस्कार केंद्र, लहान मुलांचं संस्कार केंद्र, 3 मुलांचं। माझं असं म्हणणं की आपल्या मुलांवरती आपण संस्कार करू शकत नाही। म्हातारपणामध्ये आपण आई वडिलांना सांभाळू शकत नाही म्हणून वृद्धाश्रमात पाठवायचं, आणि लहान मुलांवरती संस्कार करू शकत नाही म्हणून संस्कार याच्या केंद्रात पाठवायचं, मग मुलांना जन्माला घालायचं कशाला? मला संस्कार केंद्राचं उद्घाटन करायला बोलवलं ह्या नवी मुंबईला, ते मोरे नावाचे होते, शिवसेनेवाले आणखीन त्यावेळेचे, म्हणजे आता तुमच्या मध्ये मिसळलेले नाही, तेव्हा एकदम ताट होते, तर संभाजी ब्रिगेड ब्रिगेड म्हणजे सगळे ब्रिगेड वाटत होते सगळे, आता ते सगळे महत्वाचे वाटतात, काट्याच्या सगळ्यासाठी आधार वाटतो, नाही तर लढता येणार नाही यांना। लढाई जर करायची असेल, खोट्याची लढाई खऱ्यानी करायची असते, एका खोटेपणासाठी दुसरे खोटेपणा उपयोग नसतो। धर्माच्या विरोधात धर्म वापरणं म्हणजेच अधर्म आहे। धर्माच्या विरोधात तुम्ही नीतीने वागलं पाहिजे, त्याच्यातलं अधर्म सांगता आला पाहिजे, त्याच्यातला खोटेपणा सांगता आला पाहिजे, नाहीतर मुसलमान बांध ठोकतात, समजलं की नाही? सकाळी 6 वाजता म्हणून आपण 6 वाजता 40 सुरू करायचं ना, ह्याचा अर्थ आपली वैचारिक सुंत झालेली आहे। त्यांच्यासारखं वागायचं ना, आणि केक कापतो म्हणजे बाप्तिस्मा झालेला आहे, सांस्कृतिक आहेत कुठे तुम्ही हिंदू म्हणून? खरे जे हिंदू असतील ते महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ का नाही सती गेल्या? सतीची चाल कोणी बंद केली? राजाराम मोहन राय नी, त्यांनी केली।
पण त्यांच्या बायकोला जावं लागलं, कारण ती पोतीपुराण्यात पडली होती ना, जिजाऊ नव्हत्या पडल्या, ते स्वराज्याचं स्वप्न घेऊन त्यांनी आपल्या मुलासमोर दिलं होतं. हा फरक लक्षात ठेवा. तेच तेच वाचायचं आणि बुद्धीला गंज आणायचं म्हणजे पोथ्यापुराण. हे मी नाही सांगत, प्रबोधनकार ठाकरे म्हणजे आपले हिंदू हृदय सम्राटांचे वडील, ते सांगतात ही सगळी पुराणं बिराणं सगळी संडासात फेकायच्या लायकीची आहेत म्हणून. ते काय गांजे पिऊन किंवा असं काय मध्ये तिरमिरीत लिहिलेलं नाहीये. वाचा देवळांचा धर्म आणि देवळा धर्माची देवळे, त्याच्यामधलं शेवटचं वाक्य आहे की हा देशातला तरुण स्वयंप्रज्ञेने उभा राहील तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला आतोडा देवावरती आणि देवळावरती पडेल. माझं म्हणणं ते पडायचं तेव्हा पडून दे, पहिला त्याच्या देव आणि देवाच्या दलालांवरती पडला पाहिजे, अर्थात विचारांनी पडला पाहिजे, नाही तर ते उगाच काहीतरी तो विचारांनी पडला भांडारकर वरती, म्हणून इतकी ताकद झाली ना. तो योग्य ठिकाणी योग्य 200 का 400 वर्षात येईल माझं पुस्तक लवकर. खोटं सांगतात सगळं की आम्ही पण टाकलंय अमुक झालं नाही पुरंदरे काय नाही अमुक अमुक काय जे बोलतात ते साफ खोटं आहे. यशा एखादी गोष्ट टळून गेली ना की त्याला हजारो बाप असतात, पण त्यावेळी लढणारी लोक खूप कमी असतात. त्यांनी कधीतरी येऊन सांगायला पाहिले कसं कसं झालं. आम्ही सांगू योग्य वेळी सांगू. तुम्हाला ज्या राजकारण करताना जे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी वापरल्या त्या पुसून टाकाव्या लागतील. आणि समाजामध्ये विज्ञान जर असेल तर विज्ञान आपल्याला पोचवता आलं पाहिजे. विसरलो होते, त्या मोरेनी मला बोलवलं होतं उद्घाटनाला आणि त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पोरं उभी केली आणि त्यांना शिकवली प्रार्थना पहिली, मोरिया मोरिया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, ते सगळं पाठ आहे तुम्हाला. मी भाषणाला उभं राहिलो, म्हटले बाई मुळात ही गोष्ट प्रार्थना चुकीची आहे, ह्याच्यामुळे भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये जास्त वाढतो, लहान मुलांवरती संस्कार वाईट होतात, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती बनते. त्याच्यात काय लिहिलंय, मोरिया मोरिया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानु कोटी. आता 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या पोरांनी कसले अन्याय केलेले आहे. तुम्ही संस्कार शाळेचा केंद्रात घालतात तोच मोठा अन्याय आहे त्याच्यावरती ना. तर तो त्याला सांगितलं अन्याय माझे कोट्यानु कोटी इथपर्यंत पण ठीक आहे, आणि परत काय माहितीये मोरेश मरा तू घाल कोटी, म्हणजे जे काय ते तू सेटल कर काय ते, म्हणजे ते सगळं देवांनी सगळं बघायचं काय ते. म्हणून गणपतीच्या वेळे तुमच्या हा गणपती जास्त पावतो ना दगडूशेठ हलवाईचा, त्याचा जो काय जो पकडला गेला ना तो मी मराठीवाला मोतेवार, त्यांनी दिलेले 86 लाख परत घेतले ना. घेतानाला काय गणपती जागृत नव्हता आणि देतानाही झोपलेलाच होता तो, पण महात्मा फुले झोपलेले नाहीये, ते तुमच्या मनामनामध्ये आणखीन विचारांमध्ये आहे, तिथपर तुम्हाला गेलं पाहिजे. ते करण्यासाठी हा सारा आटापिटा असतो, आमच्या अशोक राणांनी पण केला. अशा माणसाला कोण कशाचं भय असणार, आम्हालाही भय कसलं नाहीये, आम्हाला वाटलं थांबावं तेव्हा थांबलं. आपल्याला माणसं तयार का होत नाही, मला कोणी तयार केलेलं नाहीये, मी काय तयारीने इथे आलेलो नाहीये. स्वतःच स्वतःला वाटणं म्हणजे प्रबोधन खरं करणं स्वतःच. आधी स्वतःमध्ये बदल करा आणि दुसऱ्यामध्ये करा असं वाटतं. आजचा दिवस खूप चांगला आहे, ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यापासून आपण घेतलं पाहिजे, आणखीन ते पुढे गेलं पाहिजे. अशी वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे पुरस्कार, वेगवेगळी व्यक्तिमत्व शिवस्फूर्ती स्पर्शतर्फे तुमच्या समोर येतील आलेली आहेत, त्यांच्यापासून आपणच घेतलं पाहिजे असं नाही, लोकांपर्यंत पोहोचवलं तरी ते मोठं खूप काम आहे आणि ते करणं जरुरीच आहे. नाहीतर पुस्तकं घेऊ आणि आमच्या कपाटामध्ये भरपूर पुस्तकं आहे, उपयोग काय. एखादा पहलवान असतो तो रोज 5 लिटर दूध पितो, 10 किलो तो सुकामेवा खातो, आणखीन बऱ्याच गोष्टी काही 2 कोंबड्या खातो, रोज खातो आणि रोज काय करतो तो पहिलं पचवतो. माझ्यासारखा असा कोणतरी पहलवान आला आणि म्हणाला की आपल्याला माळवदकरांच्या विरोधात कुस्ती लढायची आहे, मी 2-5 कोंबड्या बांधतो, 25 इथे माळा बांधतो आपल्या सुकामेव्याच्या, 5-10 पिशव्या बांधतो दुधाची आणि लढायला जाऊन होईल का. तुमच्यामध्ये पहिलं ते जिरलं पाहिजे, आपल्यात जिरलं तर आपल्या पद्धतीने समाजामध्ये जिरवा. मी नेहमी सोप्पं गोष्ट सांगतो, आम्ही लहान असताना मॅडम पिक्चर बघायचो, पिक्चर किंवा नाटक बघायचो, नाटक बघितल्यानंतर एखादं नाटक बघितल्यानंतर किंवा पिक्चर बघितल्यानंतर घरी आई किंवा मोठ्या बहिणीला किंवा भावंडांना सांगताना
आम्ही ते सगळा जो कंटेन आहे तो 10 ते 15 मिनिटात आमच्या भाषेत सांगायचो. मग आईला आणि बहिणीला किंवा भावंडांना पिक्चर नाही बघितलं तरी चालेल, समजतं त्याच्यातून. हे काम आपण केलं पाहिजे. हे जर काम आपण जर केलं तर मला असं वाटतं की पुरस्काराची उंची त्याच्यातून वाढेल. आपलीच माणसं आपण उभी करायची. सध्या काट्या लावून माणसं उभी करायचे धंदे चालू आहेत. अशा वेळी आपण खरी जिती जागती माणसं जी आहेत त्यांना मोठं करण्यासाठी प्रयत्न करूया. रामायण घडत राहणार, संसदेमध्ये काय काय गोष्टी होत राहणार, तुम्हाला खिजवलं जाणार, तुम्हाला स्प्रेड पाडलं जाणार. कारण तुम्ही व्यक्त झालात, व्यक्त झालात की तुम्ही जास्त सोपं जातं तुमच्यावरती स्टॅम्प मारायला. हे व्यक्त होताना आपण टॅक्टफुली व्हा, नाहीतर आपण आपल्याकडे रामाच्या वरती पण टीका केली जाते आणि रावणाचं कौतुक केलं जातं. राम काय आणि रावण काय त्या पुराणातल्या कथा आहेत ना. बळी काय आणि वामन काय तो कोण जो आहे तो शेवटी त्या पुराणातल्या कथा आहे. पुराणातल्या कथा आपल्याला जास्त आधार देऊ शकणार नाही. पुराणाच्या कथांपासून आपल्याला स्वतःला बाहेर पडलं पाहिजे. ती तुम्ही जो असेल तो तीन याच्यामध्ये वामन आला आणि बळी बळी राजाचा मूर्खपणाच आहे ना तो. असं कशाला मला राज्य मागितलं तर देईल काय? अजिबात देणार नाही. एक चालत तिकीट मिळालेलं निवडणुकीचं आपण देत नाही दुसऱ्याला, तर हे राज्य काय द्यायचं? एवढं आपल्या लोकशाहीने शिकवलं असतं ना. पुराणाचे आधार घेऊन सांगतो आपण चुकीचे. मिथक बिथक आपल्या जागी आहेत. लोकांना वाईट गोष्टीची पटकन चटक लागते. दुर्गंधी जी आहे ती 5 किलोमीटर वरनं हवेनी नाकापर्यंत सहज येते, परंतु सुगंधासाठी कानातला फाया नाकापर्यंत सुद्धा नेण्याची तस्ती न घेणारा समाज आहे. तो सुगंधासाठी तेवढी तस्ती घेत नाही. अशा वेळी आपण त्याला अजून भरताड काहीतरी सांगत बसलो की नाही तो बळी आमचाच आहे आणि तो अमका आहे आणि ते ठीक आहे, तो तुमच्या पुरातत्व काय ते त्याच्यामध्ये ठीक आहे, पण लोकांना वाटेल आहे ना मग चालेल, मग तो आहे तो मग हा दुसरा का नाही तो. त्या कथेतून सगळ्यातून बाहेर काढून प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्यामध्ये जो मानवी जीवनाचा इतिहास आहे तो छत्रपती शाहू महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर नामदेव ह्या सगळ्यांनी संत सुधारकांनी जो निर्माण केलेला आहे तो आपण मला वाटतं की आपण लोकांपर्यंत नेला पाहिजे, लोकांपर्यंत सांगितला पाहिजे. तुमच्या मधला समता सैनिक असेल, तुमच्या मधला मावळा असेल, तुमच्या मधला सत्यशोधक असेल, या भाषणाची समाप्ती करताना मी त्यांना विनवणी करतो, उठ मावळ्या पहा जरासा संत जनांची शिखरे, सुधारकांच्या कथा सांगती जातीची लखतरे, डोळे उघडा पहा साळसुद गंगेचे गोटे, शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे. आपल्या गंपरेचे करगोटे तुटले, गोप तुटले, आता हिरवे निळे दोरे आलेले. वैष्णोदेवी पासून सुरुवात झाली. शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे, भटबंगाला विरुद्ध असावा आपुला बुद्धिवाद, शक्ती ज्याची कमी असेल तो होईल बरबाद. जातीचा करुणी विचका, धर्माचा तोडला लचका, स्वार्थाचा भरला मटका, बहुजना ठेविला फाटका, देवासही दिला धक्का, दगडात कोंबुनी त्याला तोकडा केला होजी. माणसातला देव माणूस की संपली, यावर केले वार होनी बुद्धी वर स्वार, फुले शाहू प्रबोधनकार, वर आंबेडकरी प्रहार, झाले हराम खोर गपगार, त्यांना उठून द्यायचं नायर त्यांना गाडून टाकायचं. हा पण निश्चय पडला दिला, पण निश्चय पडला दिला, पिकला अंधश्रद्धेचा मळा, विद्यापतीही केला दुधखोळा. गणपती पाजलं ना दूध, विद्यापतीही केला दुधखोळा, त्यात बहुजन फसला भोळा, आता करून त्याला गोळा, फिरवूया थोतांडावर विळा, सोडूया जातीचा तिळा, लावणी लोकधर्माचा तिळा. लोकशाहीने आपल्याला जे दिलेलं आहे, जे हिंमत दिलेली आहे, त्याच्यामध्ये मूळ सूत्र असं आहे की ब्राह्मणाचा बडे जाव नको, मराठ्याची मस्ती नको, बहुजनांची बलुतेदारी नको आणि दलितत्वाची दळबदरी दडपण पण नको. या सगळ्या घेऊन मिरवणं म्हणजे मनुवादाला खतपाणी घालणं आणि म्हणजे ब्राह्मणवाद हिंदुत्ववादाला तुम्ही ताकद देणार. मग अशी हजारो पुस्तकं दिली आणि हजारो आम्ही पुरस्कार गेले तरी त्याचं मातीमोल होणार. म्हणून लावणी लोकधर्माचा टिळा, लावणी लोकधर्माचा टिळा, उठा लोक अंधारावर घाव निशाणी घाला, लोकधर्माचा झेंडा उंचवत, जय शिवाजी जय संभाजी बोला, समतेचे निशाण उंचवत, जय शाहू फुले आंबेडकर बोला. धन्यवाद.
एमएनटी न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें, लाइक और फॉलो करना ना भूलें। साथ ही बेल आइकॉन दबाकर जनजागृति की मुहिम में जुड़े रहें।